त्यांचा हाच होता की ज्या लोकांनी अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे किंवा एक प्रकारे जर आता स्प्लिट आहे हे निवडणूक आयोग सांगते तर त्याच्यानंतर मग हे मुद्दे जे आहेत ते खूप कशा पद्धतीनं महत्वाचे आहेत व्हीप जो आहे तो लागू होऊ शकत नाही हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि आता एक दुसरा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये ज्या आमदाराच्या विरोधात किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे अशा व्यक्तीला राज्यपाल शपथेसाठी बोलावू शकतात का या सगळ्या संदर्भात राज्यपालांचे नेमके काय अधिकार आहेत याची पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जेव्हा अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती त्यावेळी त्यांना शपथविधीसाठी राज्यपालांनी बोलावलं या त्यांच्या कृतीवरती कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि राज्यपालांचे अशा सत्ता स्थापनेवेळेचे जे अधिकार आहेत त्याची एकदा समीक्षा व्हावी हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे राज्यपालांचे नेमके अधिकार काय आहेत आणि राज्यपालांनी शपथेसाठी कसं काय बोलवलं निमंत्रण कसं काय दिलं या मुद्द्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे युक्तिवाद सध्या सुरू आहे कपिल सिब्बल यांचा राज्यपालांनी ज्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली त्यांनीच एक प्रकारे लोकांनी निवडून दिलेलं किंवा लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार पाडलेलं आहे असं म्हणत त्यांचा रोख एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या कृतीकडे असल्याचं दिसत आहे सभागृहातली फूट आणि सभागृहाबाहेरची फूट ह्या दोन मुद्द्यांवरती सुद्धा सध्या युक्तिवाद केला जातोय प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत आतापर्यंतचे युक्तिवादातले कपिल सिब्बल यांचे प्रमुख मुद्दे कोणते राहिले आहेत ज्ञानदा आत्ता कपिल सिब्बल यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा अध्यक्षांच्याकडं अशा पद्धतीची एखादी याचिका आलेली आहे तर त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकतं का म्हणजे हा मुद्दा आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे की आता सगळे म्हणत असतील म्हणजे शिंदे गटाकडनं किंवा हे की कि अध्यक्षांच्याकडं हा सगळा अधिकार जो आहे तो जायला पाहिजे पण त्यावेळी जेव्हा हा सगळा मुद्दा कोर्टात आलेला होता जूनमध्ये त्यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ होते आणि त्यांच्या अधिकारामध्ये एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालानं हस्तक्षेप झाला कारण कोर्टानं स्थगिती दिली बारा जुलैपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नका तोपर्यंत आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीवरती उत्तर द्यायला वेळ आहे असं कोर्टानं तेव्हा सांगितलेलं होतं आणि दरम्यानच्याच काळामध्ये फ्लोर टेस्ट पण झालेली होती सिब्बल यांचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं तुम्ही इलिगली एखादं गव्हर्नमेंट जे आहे ते टॉपल करू शकता का आणि तो निर्णय जो आहे त्या अपात्रतेसंदर्भातला तो घेण्याचा अधिकार केवळ आणि केवळ त्या पिठासीन अधिकाऱ्यांना होता तो तुम्ही त्यांना एक प्रकारे घेऊ दिला गेलेला घेऊ दिलेला नाहीये आणि त्यामुळं कोर्टानं एक प्रकारे त्यांचा निर्णय अशा पद्धतीनं प्रभावित करणं हे योग्य आहे का याची चर्चा व्हायला पाहिजे हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलेला आहे कपिल सिब्बल यांचे दोन प्रमुख मुद्दे आहेत एक म्हणजे अध्यक्षांचे अधिकार कारण त्यावेळेला नरहरी झिरवाळ यांच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी येत असताना आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली गेलेली होती त्यावर बारा जुलैपर्यंत कोणती कारवाई करू नका किंवा त्यांना तोपर्यंतचा वेळ द्या नोटिशीला उत्तर द्यायला असे आदेश सुप्रीम कोर्टाकडनं दिले गेले पण त्याच दरम्यान शपथविधी झाला आमंत्रण दिलं गेलं राज्यपालांकडनं सत्ता स्थापनेसाठीचं सा। मग राज्यपालांच्या अधिकाराच्या कक्षा नेमक्या कुठपर्यंत आहेत त्यांचे अधिकार नेमके काय आहेत लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार कसं पाडलं गेलं असे काही सवाल कपिल सिब्बल यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत जर काही विशिष्ट आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार होती तशी नोटीस त्यांना दिली गेलेली होती बारा जुलैपर्यंतचा वेळ होता तर मग राज्यपालांनी कोणत्या अधिकारांच्या अंतर्गत अशा आमदारांना सत्ता स्थापनेसाठीचं सा निमंत्रण दिलं किंवा त्यांचं निवेदन मान्य केलं या परिस्थितीत राज्यपालांचे अधिकार नेमके काय असतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान सुप्रीम कोर्टात उपस्थित केला आहे पुढचे काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रशांत पुन्हा एकदा सोबत आहे प्रशांत